आता या संत्र्याला आता तोड चालू आहे, एक वेळेचा भाग गेलेला आहे आपला, अर्धा एकदा गेला गेलेला आहे. तर आता या ठिकाणी आपण ग्रीन पॅन्टचे सेंद्रिय खत औषधाच्या फवारण्या केलेल्या आहेत. हो, आता इथं आपण आपल्या बागेसाठी काय का वापरलेलं आहे? सुरुवातीला भुईमुगा वापरलं मी, हा, 1.5 एकरसाठी जवळपास 1 बॅग वापरली. बरं. आणि नंतर 1-4 किलोची टाकली नंतर. बरं. म्हणजे जवळपास 12-16 किलो झालं. बरं. आणि नंतर नायट्रो किंग, हा, ब्लूम फ्रुटर FC फंगिसाइड. बरं. याच्या फवारण्या केलेल्या आहेत. फवारण्या केल्या जवळपास आपण 3 फवारण्या झाल्या आपल्या. बरं. आणि खत ह्याला रासायनिक खत कुठलाही दिलेलं नाही. बरं. फक्त याला भूमिपावर आणि आपली सेंद्रिय नायट्रो किंग आणि हे दिलं आपल्याला प्रीमियम. बरं. बरं. आता हे जे वापर केला त्याचा फळांच्या क्वालिटीमध्ये किंवा पिकाला याचा काय फायदा वाटतो तुम्हाला? फ्रुटर मारलं आणि ब्लूम मारलं त्यावेळेस फळाची साईज आमची एकदम बारीक होती. हा. आज बॉलपेक्षाही मोठी झाली. अगोदर बॉलपेक्षा छोटी होती. बरं. आता हे प्रत्यक्ष आम्ही 2 प्लॉटचं अंतर बघितल्यानंतर आम्हाला कळालं. बरं. केमिकल आणि रासायनिक मधले काय फरक आहे? फरक आहे ते तुम्हाला कळालेलं आहे. आता इथं जर बघितलं आता हे तोडा होऊन सुद्धा एवढे फळं शिल्लक आहेत आपल्या झाडाला. आता फळं भरपूर आहेत. आता हे असं एका झाडाला का? आता पाठीमागच्या झाडं जर बघितलं ते पाठीमागच्या झाडाला पण फांद्या खाली मोडायला येतात. साहेब शेजारचा प्लॉट आहे पहा, याची क्वालिटी त्याची क्वालिटी पहा. तिकडे जरा कॅमेरे फिरवा तुम्ही. आता तिकडे बाजूला जर बघितलं तर आता साईज मध्ये याच्या एवढी साईज नाही आहे त्याची, एवढ्या लांबून येणार नाही. आता महाराज पण आता येतात आता बघताय महाराज. आता आपल्या बाजूचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटतंय का? हा, फरक पुष्कळ आहे. बरं. चवीच्या पुढे फरक पडला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कातडे जे आहे संत्र्याचं जाड झालं, जास्त आला, टर्पल जास्त आहे, टर्पल जास्त आला, फ्रुटरचा फायदा झालेला आहे. फायदा झाला. आणि सुरुवातीला मी थोडं निग्लेक्ट केलं. बरोबर. नोकरी महाराज मला प्रोत्साहन दिलं, तुम्ही वापरा, वापरल्यामुळे मला बराच त्याचा फायदा. आणि आपली फळगळ जी आहे, फळगळ आपली जवळपास दुसऱ्यापेक्षा आपली 2% फळगळ खूप कमी आहे. बरं. 50% पुढं फळगळ. बरं. आता या ठिकाणी पिकाला तर फायदा झालेलाच आहे. पण आता जमीन जर बघितली महाराज, माती उकळून घ्यावर पाय बसली तुमच्या. आता हो, माती पण भुसभुशी झालेली आहे. बरोबर. तर आज दिनांक आहे 1 मार्च 2020. या ठिकाणी ग्रीन पॅन्टच्या काळी आहे वाचो या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात. रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली आणि आता विषमुक्त अन्नसुद्धा खायला मिळणार आहे.